सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। साताऱ्यातील देवी कॉलनी लगतचा ओढा साफ करण्यात यावा, अन्यथा उपोषणाचा इशारा येथील नागरिक धनंजय कदम यांनी सातारा नगरपालिकेला दिला आहे। पाहुयात सविस्तर बातमी। पावसाळ्यात विसावनाका येथील देवी कॉलनीतून जाणाऱ्या ओढ्याला पूर येतो आणि पुराचे पाणी येथील घरांमध्ये शिरून मोठे नुकसान होते, तसेच परिसरात दुर्गंधी पसरते। या भागात रस्त्यावर व इतरत्र मोठ्या प्रमाणात कचराही साठला असून हा कचरा पावसाच्या पाण्यात वाहून या ओढ्यात अडकत असून त्यामुळे हा ओढा तुंबत आहे। 5 जून रोजी झालेल्या पावसाने अशीच परिस्थिती ओढावली होती। अनेक दिवसांपासून हा ओढा साफ केला नसल्याने पावसामुळे पाणी तुंबून येथील घरांमध्ये शिरले होते। त्यानंतर 7 जून रोजी जेसीबीच्या सहाय्याने कचरा काढण्यात आला होता, मात्र ओढ्याच्या पाईपमध्ये कचरा, प्लास्टिक अशा अनेक वस्तू आजही अडकून पडलेल्या आहेत। आता जुलै महिना सुरू असून केव्हाही पावसाला सुरुवात होऊ शकते व पुन्हा हा ओढा तुंबून ओढ्याचे पाणी घरात शिरू शकते, त्यामुळे येथील रहिवासी चिंतेत असून येत्या 10 दिवसात हा ओढा स्वच्छ करून मिळावा, अन्यथा उपोषण करावे लागेल। तसेच पावसाच्या पाण्याने ओढा तुंबून घरात पाणी शिरून होणारे नुकसानास नगरपालिकेला जबाबदार धरण्यात येईल असा इशारा इथल्या नागरिकांनी दिला असून तसे निवेदन सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहे। विपुल कारंडे, मुक्तागिरी न्यूज, सातारा। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।